सध्या आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. राज्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून सर्वदूर असलेला पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर देखील फारसा पाऊस झाला नाही, मात्र पावसानं उघडीप देताच उन्हाचा चटका वाढलाय. राज्यभरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्यानं पुढच्या 31 ऑगस्ट पर्यंत विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, मात्र 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. नागपुरात मंगळवारी चक्क उन्हाची काहिली जाणवली. पाऊस थांबताच तापमान पुन्हा 32 अंशांवर गेलं असून उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. जळगावातील एरंडोल तालुक्यात असलेल्या अंजनी धरणात अवघा 26% जलसाठा शिल्लक आहे. एरंडोल तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणात अजूनही पाण्याची आवक झाली नाहीये. 2 महिने उलटूनही धरणात पाण्याची आवक होत नसल्यानं या धरणावर अवलंबून असलेल्या 30 ते 35 गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. मागील 2 वर्षांपासून लसणाची लागवड कमी आहे, त्याचबरोबर उत्पादन देखील कमी आहे, त्यामुळे बाजारात कमी आवक होते. परिणामी आवक कमी असल्यानं दर गगनाला भिडलेले आहेत. घाऊक बाजारात प्रति किलो 150 ते 300 रुपयांवर असलेले लसूण आता 200 ते 400 रुपयांवर पोहोचले. हळदीला मागील हंगामात उच्चांकी दर मिळूनही प्रतिकूल हवामान, अतिउष्णता आणि अतिपावसामुळे देशभरात हळद लागवडीमध्ये सुमारे 5000 हेक्टरनं घट झाली आहे. सततच्या पावसामुळे राज्यात हळदीचं कंद कुजू लागलेलं आहे आणि यंदाच्या हंगामात हळदीची लागवड 3 लाख हेक्टरवरच स्थिरावलेली आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 11,364 क्विंटलची आवक झाली आहे. यात टोमॅटोला सरासरी 1,000 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंत भाव मिळालेला आहे. एकूणच मागील काही दिवसात टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. सिडकोच्या 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील विकसित नोडमधील पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश आहे. या घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागानं घेतला आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर म्हणजेच 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झालेले आहेत, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होतील. बेमुदत संपावर जाण्यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेत मतभेद असल्याचं चित्र समोर आलंय. राजपत्रित अधिकारी संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर संप स्थगित केलाय. मात्र 29 ऑगस्टपासून संपावर जायचं की नाही याबाबतचा निर्णय कर्मचारी संघटना आज घेणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी शासनानं महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता राज्यभरातील जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून दूध भेसळ रोखण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं आणखी एक महत्वाचा टप्पा गाठलाय. एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नॉसिस लॅबोरेटरीला मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. पुणे मार्गावर सध्या ई बस धावते आणि लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला 214 ई बस मिळणार असून यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये 74 ई बस दाखल होतील. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे 24 डब्यांची रेल्वेगाडी धावू शकणार आहे. आतापर्यंत फलाट्याचं 30% काम झालं असून नोव्हेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवरून थेट मडगाव इथे जाणाऱ्या एक्सप्रेसला मंगळवारी रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाली. या रेल्वेगाडीला एक्सप्रेस नाव दिलं तरी तिचा वेग पॅसेंजरचा असणार आहे. यासह या रेल्वेगाडीला मोजकेच थांबे देण्यात आलेले आहेत. रेल्वे तिकिटाचं रिफंड 2 तासात खात्यात मिळणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जनरेशन ई तिकीट प्लॅटफॉर्म विकसित केलं जाणार आहे आणि यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे. गावाकडच्या प्रवाशांनी गेल्या वर्षभरापासून लाल परीला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळानं महिलांच्या तिकीट दरात 50% सवलत दिल्यामुळे लाल परीला अच्छे दिन आलेत, त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. तोट्यामध्ये असलेली एसटी प्रवाशांना दिलेल्या विविध सवलतींमुळे फायद्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह त्यांच्याशी संबंधित बिल्डरचं मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळालं. मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान अंदाजे 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा आज 24 तासांसाठी बंद राहणार आहे आणि या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू ठेवणार आहे. राज्यात कीटकजन्य जलजन्य आणि प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तसंच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन करण्यात आलंय. यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना आळा बसणार आहे. ॲल्युमिनियम फॉईल किंवा रॅपिंग पेपरच्या विक्रीत ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय लवकरच बदल करणार आहे. त्यानुसार कंपन्यांना फाईलच्या पाकिटावर लांबीसह जाडी किती आहे हे नमूद करावं लागणार आहे. बायोगॅस बांधण्यासाठी सरकारकडून 22,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात 10 लाभार्थ्यांना बायोगॅस मिळालाय. जिल्ह्याला या वर्षासाठी 33 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट दिलंय. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोट्यावधींच्या दंडाची हंडी फोडल्याचं स्पष्ट झालंय. सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतूक विभागानं 13,146 जणांवर कारवाई करत 1,05,68,350 रुपयांचा दंड वसूल केला. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे. या भुयारीमधून रोज 300 ट्रक माती काढण्यात येणार असून कामासाठी 3 ते 4 लाख लिटर पाणी लागणार आहे. ठाणे पालिकेनं कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान भुयारी मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात होणार आहे. डी फार्मसीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आज नोंदणीसाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी आत्ताच नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय. जीवन विद्या मिशनकडून 7 वर्षांपासून संस्कार शिक्षण अभियान राबवलं जात आहे आणि या अभियानाशी वाशिम जिल्ह्यातील 22 शाळांसह राज्यातील 387 शाळा जुळल्या गेलेल्या आहेत. मागील 2 वर्षात नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची भर पडली आहे. अधिकाऱ्यांसाठी तसंच गस्ती आणि कैदी वाहतुकीसाठी नवनवीन वाहनं पुरवण्यात आली आहेत. त्यामुळे गस्तीसह कैद्यांची वाहतूक देखील सुसाट होते. सध्याच्या घडीला दवाखान्याची पायरी जरी चढली तरी किमान 500 रुपयांचा फटका बसतो. अशा वेळेला मोफत उपचार हे रुग्णांसाठी जणू वरदान ठरतात. विशेष म्हणजे रुग्णालयाची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत असेल तर सर्वसामान्य नागरिक आणि मजूर वर्गाला सोयीस्कर असतं. पनवेल महानगरपालिकेचा आपला दवाखाना सध्या रुग्णांना वरदान ठरतो. न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून यंदाही दहीहंडीच्या थरांमध्ये लहान मुलांचा समावेश करण्यात आल्याचं चित्र होतं. राजकीय नेत्यांकडून या लहान मुलांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना बक्षिसांचं वाटप केलं जात होतं. त्यातून कोणालाच नियमांची फिकीर राहिली नसल्याबाबत कायदेतज्ञांसह जागरूक नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. जेजे रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या ओपीडीमधील भिंतींना इस्रायली कंपनीमार्फत जंतुनाशक रंग देण्यात आला असून त्यामुळे भिंतींवरील जीवाणू विषाणू यांचा नायनाट होणार आहे. तसंच या रंगामध्ये विषारी द्रव्य नसल्यानं त्याचा त्रास रुग्णांना होणार नाही असा दावा कंपनीनं केलाय. घरातील रोजची कामं आणि मुलाबाळांचं शिक्षण आदी जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणाऱ्या भारतातील महिलांची सतत ओढाताण सुरू असते आणि फार कमी महिलांना या दोन्हीमध्ये ताळमेळ साधून काम करणं शक्य होत असतं. मात्र घरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे हातातील जॉब सोडावा लागल्याचं 39% महिलांना सांगितल्याचं खरं तर नोकरी.com केलेल्या एका पाहणीतून समोर आलंय. नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील 10 वर्षात हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आले. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.